पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. राज्यातल्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे, ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. 9 तासांच्या चौकशीनंतर राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे. आजच्या पॉडकास्टमधल्या चर्चेतल्या बातमीमधून आपण सविस्तर त्याविषयी जाणून घेणार आहोत. याशिवाय दहशतवादी संघटना आयसिसच्या कनेक्शन्सच्या संशयातून देशभरात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडून छापेमारी सुरू आहे, याविषयी देखील ऐकणार आहोत. याचबरोबर जग आणि देशपातळीवरील विविध घडामोडीही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या बातमीनं. भारतातल्या पहिल्या खगोलशास्त्रीय वेधशाळेनं ॲस्ट्रोसॅटच्या माध्यमातून दूर अंतराळावरील नवीन ताऱ्यांच्या निर्मितीचा अनोखा शोध लावलाय. शास्त्रज्ञांनी केलेलं हे पहिलं संशोधन आहे, ज्यामध्ये पृथ्वीपासून 3.9 अब्ज प्रकाशवर्ष दूर एक लहान बटू आकाशगंगा तयार होताना दिसतीये. नेचर या प्रतिष्ठित विज्ञान जर्नलमध्ये या महिन्यात या घटनेवर एक संशोधन लेख प्रकाशित झालाय, ज्याचे प्रमुख लेखक भारतीय खगोलशास्त्रज्ञ अंशुमन बोरगोहेन हे आहेत. या शोधात भारताच्या वतीनं अमेरिका आणि फ्रान्समधील शास्त्रज्ञांचा सहभाग होता. बोरगोहेन हे तेजपूर विद्यापीठाच्या रूपज्योती गोगोई आणि पुणे स्थित इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे प्राध्यापक कनक सहांच्या देखरेखीखाली काम करतात, जे या लेखाचे सहलेखक आहेत. हा शोध आकाशगंगेच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. संशोधनानुसार भूतकाळातील बटू आकाशगंगांच्या सध्याच्या स्वरूपाविषयी कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाहीये, त्यामुळे ताऱ्यांची निर्मिती कॅप्चर करणं हा आकाशगंगेची निर्मिती आणि उत्क्रांती त्यांच्या मोठ्या स्वरूपात शोधण्यात एक महत्वाचा दुवा आहे. हा भाग भारताच्या पहिल्या बहुतरंग लांबी अंतराळ वेधशाळेनं ॲस्ट्रोसॅटनं पकडलाय. खगोलशास्त्रज्ञांनी अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या ताऱ्यांची निर्मिती दुर्बिणीच्या सहाय्यानं पाहिलीय. या अभ्यासात सहभागी असलेल्या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ ब्रूस एल्मेग्रीन यांच्या मते लहान आकाशगंगांमध्ये ताऱ्यांची सक्रिय निर्मिती हे एक रहस्य आहे. सध्याचं संशोधन हे समजण्यास मदत करू शकतं. श्रोत्यांनो, आयसिसच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. दहशतवादी संघटना आयसिसच्या कनेक्शन्सच्या संशयातून देशभरात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडून छापेमारी सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. NIA कडून देशभरातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापुरातून 2 तर नांदेडमधून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूरमध्ये ही छापेमारी सुरू आहे. या कारवाईमध्ये ज्या लोकांचा आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये संशयितांकडून नवीन मुलांना या संघटनेत सहभागी करणं आणि त्यांची दिशाभूल करणं अशी कामं केली जात होती. या प्रकरणावर तपास संस्थेची टीम अनेक दिवसांपासून काम करत होती. त्यानंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आलाय. या संशयित लोकांकडून देशविरोधी कृत्य करण्याची योजना होती. यातून काही घातपात घडवण्याच्या योजनेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरुंग लावण्यात आलाय. यामध्ये अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय तर काही लोकांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीये. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया जिल्हा, कर्नाटकमधील भटकळ आणि तुमकूर हे जिल्हे, तर महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यांच्या ठिकाणी NIA ची छापेमारी सुरू आहे.
श्रोत्यांनो, आता चीनच्या संदर्भातील एक महत्वाची बातमी आहे. मागील 1.5 ते 2 वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीन सातत्यानं प्रयत्न करतोय. भारतीय सीमा ओलांडून घुसखोरीनंतर आता चीननं भारतावर नवा डाव टाकलाय. चीन आपल्या सैन्यामध्ये हिंदी भाषा येणाऱ्या तरुणांची भरती करणार असल्याचं गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार समजतंय. चीनच्या भारताविरोधातील कुरापाती सातत्यानं वाढत चालल्या आहेत. गलवान संघर्षानंतर चीनकडून आता सैन्य भरतीला वेग आलाय. हिंदी भाषिकांची भरती चीन आपल्या सैन्यात करणार असल्याचं समोर आलंय. ही भारतासाठी चिंताजनक बाब असून यामुळे भारत आणि चीन मध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख जवळच्या सीमेवर दोन्ही देशांचं सैन्य मागील काही दिवसांपासून अलर्ट मोडवर आहे. एकीकडे हा तणाव कमी होण्यासाठी बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे चीनच्या कुरापाती वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान चीनकडून पूर्व लडाख जवळील तिबेट आणि नेपाळ मधील लोकांची भरती सुरू झाली आहे. चीन सैन्याचे अधिकारी या भागातील शाळा आणि कॉलेजला भेट देत आहेत. हिंदी भाषिक तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी आवाहन करतायत. या भरतीनंतर हिंदी भाषा येणाऱ्या सैनिकांना सीमेवर तैनात केलं जाऊ शकतं. ही मोहीम चीनकडून मागच्या वर्षी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. चीनच्या या कुरापातीमुळे पूर्व लडाख परिसरातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या कुरघोड्या काहीही केल्या कमी होताना दिसत नसून आता चीननं भूतानच्या बाजूला असलेल्या डोकलाम या पठाराजवळ गाव वसवल्याचं समोर आलंय. उपग्रहांच्या सहाय्यानं काढण्यात आलेल्या फोटोतून ही धक्कादायक बाब समोर आलीये. भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीनं हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. ही छायाचित्र मॅक्सार कंपनीनं काढली आहेत. त्यानंतरच्या हिंदी भाषिकांच्या सैन्य भरतीनंतर नवा वाद उभा राहू शकतो. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30 सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. श्रोत्यांनो, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा काहीशा प्रमाणात पावसानं सुरुवात केली आहे. काही राज्यात पावसाची उघडीप असून काही ठिकाणी मध्य ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह काही भागात मागील महिन्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आता देशातील काही भागात ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामध्ये 3 ते 4 ऑगस्ट रोजी किनारपट्टीजवळील कर्नाटक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसंच 2 ते 4 ऑगस्टच्या दरम्यान उत्तर कर्नाटक, केरळातही पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर मधील मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आणि पार्क चालकांना अजबच आदेश देण्यात आले आहेत. DIOS ने शाळेच्या गणवेशात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कुशीनगर मधील मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल मध्ये प्रवेश न देण्याचं आवाहन केलंय. त्यांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. उत्तर प्रदेश राज्य आणि बाल संरक्षण आयोगाचे सदस्य डॉक्टर शुचिता चतुर्वेदी यांनी असे निर्देश दिले आहेत की आयोगानं बालकांच्या हक्कांचं उल्लंघन आणि संरक्षण आयोगाच्या तरतुदींअंतर्गत संरक्षणाच्या अतिक्रमणाची स्वतःहून दखल घ्यावी. बाल हक्क कायदा 2005 अंतर्गत चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी माहिती जिल्हा शालेय निरीक्षक रवींद्र सिंग यांनी दिली आहे. द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडिया, विशेषतः ट्विटरवर बरेच ऍक्टिव्ह असतात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत ते मांडत असतात. मात्र आता त्यांनी ट्विटरचा तात्पुरता निरोप घेतलाय. एक ट्विट करून त्यांनी ट्विटरपासून दूर जाणार असल्याची माहिती दिलीये. अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की ही वेळ काहीतरी चांगला विचार करण्याची आहे. काही काळासाठी ट्विटरला बंद करण्याची वेळ आली आहे, लवकरच भेटूया, असं त्यांनी म्हटलंय. यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलंय. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग स्पर्धेत
भारताच्या जेरेमी लाल रिनुंगानं भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलंय. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात स्नॅच मध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाची कमाई करण्यात आलीये. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग स्पर्धेतलं हे भारताचं दुसरं सुवर्ण पदक आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं 5 पदकं जिंकली आहेत. भारतानं ही सर्व पदकं वेट लिफ्टिंग मध्येच जिंकली आहेत. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूनं 49 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय. भारतापेक्षा केवळ ऑस्ट्रेलियानं जास्त पदकं जिंकली आहेत. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी ईडीनं 9 तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलंय. राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं होतं. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि त्यांची पत्नी यांच्या सहित त्यांची चौकशी 25 ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. भांडूप इथल्या त्यांच्या राहत्या घरी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांची कसून चौकशी चालू होती. दरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते. जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली होती. त्यानंतर पण तरीही मी शिवसेना सोडणार नाही असं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं. राऊतांच्या घरी सीआरपीएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र 9 तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणावर राऊत म्हणाले, जी काय पत्राचा वगैरे म्हणतात, कुठला पत्रा गंजलेला एका स्टीलचा तो मला माहित नाही, ती चाळ कुठे आहे मला माहित नाही. पण तरीही ठरलेलं आहे की शिवसेना मोडायची तोडायची, माझा आवाज बंद करायचा, हा उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं, त्यासाठी कारवाई आहे. पण अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही, उलट आजच्या माझ्या कारवाईतून शिवसेनेला आणि महाराष्ट्राला लढण्याचं बल मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे. कायदेशीर मी एक लॉ मेकर आहे, एक खासदार आहे गेल्या अनेक वर्षापासून. कायद्याचं महत्व मला कळतं. आम्हीच पार्लमेंटला कायदे बनवतो. सुडानं बदल्याच्या भावनेनं शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावरची कारवाई. बाळासाहेब ठाकरे यांचा मी फार जवळचा सहकारी होतो, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांचे सगळे गुण लढण्याचे, संघर्ष करण्याचे आमच्यामध्ये आलेले आहेत. मी डरपोक नाही. कर नाही त्याला डर कशाला, असा एक प्रश्न मग अशी कोणीतरी विचारला महाराष्ट्रात, बरं का? करी नाही डर नाही आणि डरून आम्ही पक्षही सोडणार नाही. एवढं गोरेगाव इथल्या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरं न बांधताच प्रवीण राऊत यांच्या कंपनीनं 9 विकास कामांना 901 कोटींना FSI विकला आणि मेडोज नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला. त्यांच्या नावाखाली या कंपनीनं 138 कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनियर्सनं तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत 1,079 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.